तुला सोडतो काय? हा अशा किती आल्यात आणि किती गेल्यात, म्हणूनच हा गाजरे पाटील आहे. आवाज बंद कर. कडबा कसा पडलाय सगळा? पायप तशी पडल्यात. कामगार कुठे गेलेत काय तेच कळना बाबा. अरे एक गडी दिसना रानात, त्या गाजराला बी पाणी दिलेलं नाही ह्याने. कवा देणार आहेत आता काय माहिती. वाट बघून बघून ह्या गड्यांचा आहे ना मला काम करायची वेळ आणतील की काय कोणास ठाऊ. कडब्याची तर वाटच लागले सगळी. डोक्याला ताप झालेला आहे नुसतं ह्या कामगारांनी. मालक, अरे कवा आलास? आताच तुमच्या मोहर आलोय. होय, सुनबाई दिसते. हा हा हा, ए नमस्कार कर की मला. असू दे असू दे असू दे बाळा असू दे. मग कवा आलं रे? लगीन उराकलं. हा आणि तसं हातावरची मेहंदी गेली आणि मी तुमच्याकडे आलोय बघा. बरं झालं बाबा तू आलाच. एक बी गडी नाही आता. हा तू गेलाच, दोन चार दिवस काम केलं गड्याने वय, पण कुठं गायब झाले हेच पत्ता नाही. आणि हे सगळा कडबा बघ कसा पडलाय, दिसतंय का नाही? वाळायला लागलाय उन्हानं. आणि परत ती पाईप बी आहे ना, ती सगळं ते हिरी पसली वाकडे तिकडे करून ठेवलेत. मी आलोय ना मालक, तुम्ही काय बी काळजी करू नका. सगळी कामं कसे धोरणा मानतो बघा. तू असला म्हणजे बरं असतं बघ मला. आता कसं दोनाचं चार हात कर केलंय मी. नाही बरं झालं, लगीन चांगलं झालं ना. व हात झालं. घरची कशी आहे ती? हा व्यवस्थित आहे, मस्त आहेत सगळे. मग चांगलं आहे. आता कसं आहे माहितीये का, आलास तू तर आता का नाही लगीन बी झालंय, चांगला संसार करायचा. काय कमी जास्ती पडलं आहेच की मी ते आहेच. मग आता कोणतं काय काम असेल तर सांगा करतो. हे बघ तू आता आलाच ना, लई कामाच्या गडबडीत लागू नको. मी सांगल तेवढं त्या उसाच्या पलीकडे ती पाचट पडलंय का? हा ती पाचट जरा जरा लांबच त्या उसाच्या पलीकडे नेऊन टाक. बर बर. आणि पुन्हा आहे ना जरा टाइम लाव तिथं, जरा सगळं नीट नीट कठू. नौकरा नीट नाही केलेलं ना. बर. आणि बैल पाणी पाजले का? हा त्याच्याला बघ आता ही उन्हानं बैल मराल ती कवाच्यानं झालं. बरं मी काय करतो, बैल पाणी पाजून घेतो. पहिलं एक काम कर, ती पाचटाचं राहू दे. आणि ती बैल आहे ना पहिलं पाणी पाज आणि लांब तिकडे नेऊन बांध जरा. होय. नंतर उसात शिरायची ती. नाही चल ग. अरे तिला कशाला नेतोच? सांग तिला. कशाला उन्हात तिला घेऊन हिंडतोच, नवीन नवरी आहे बाबा. मग तुला सगळं माहित आहे का नाही शेतातलं? मग तिला कुठं हिंडवितोच आता? तिला आपलं क्षेत्र दाखवा म्हणजे आहे की. अरे काय लगेच दाखवा का मान आहे वय. मी बैल पाणी पाजायला जातो. तू काय काळजी करू नको, मी आहे की इथं. तिची काही काळजी करायची नाही. तू आपलं तू बैलाला पाणी पाज आणि तिकडे जरा काय राहिलं सालेलं कामाचं बी बघ. बर. हा तुला मालक क्षेत्र दाखवते ना. मी दाखवण रे तिला. हाय मी इथंच. जसावकाच जा आणि बघ ती शेताचं नीट नीटक. हा बर बाई कशी आहेस तू आता? तुला बघायचं ना शेताचं आमचं इकडलं. कसं आहे माहितीये का की तुला आहे ना आता नवीन आलीस तू. नवीन आल्यामुळं आता ह्याला तर सगळं माहीत आहे. तर पुढचं तुला मी दाखवितोच, म्हणजे तुम्हाला दोघांना बी आहे ना शेताची कामं करायला बरी पडेल. बरं चल. लय ऊन झालंय बघ. या आता तुला हळूहळू हळूहळू सगळं शेताचं माहिती होईल आपल्या. या बघ इकडं कसं आहे, 50-50 एकर इकडं आपलं शेत आहे आणि इकडं 30-40 एकर शेत आहे. 70-80 एकर शेत आपलं आहे. काही काळजी करायची नाही. हा आमच्या यांनी पण सांगितलं, आमच्या मालकाकडे हे ते बरंच सांगत होते, तुमच्याबद्दल लय तारीफ करत होते. चांगला आहे ग तो, लय जुना माझा गडी येतो. आणि हे आता हिर खाल्ले का? हे आता काल परवाच खाल्लेले हिर. ह्याला बी लई पाणी लागलंय अलग लक्षात. आणि आता तुला काय काळजी नाही, कुठं मनावं वाटेल तिथे शेतातलं तुला काय आणायचं असलं करायचं असलं बिनधास्त जायचं. आणि परत कधी काय लागलं केलं तर मी आहेच. हा अशी काय बीच काय लागलीस? अग बोल की. असं का करताय तुम्ही? हाय का आता तू नवीन, ओळखच तुला पूर्ण झालेली नाही दिसत माझी वाटत. म्हणजे आता तुला वेगळं सांगावं का? अग असं बोला ना तुम्ही, हात का लावून बोलताय तू एवढं का? मला काय झालंय, काय आजार झालाय का रोग झालाय? मी असं म्हणलेच नाही. आणि मग कशाला एवढी बिचकाय लागलीस? ये इकडं अलीकडे ये जरा. अलीकडे आल्याशिवाय कळायचं कसं? हा
अरे तुझ्या नवऱ्याला आहे ना 50,000 रुपये दिलेत लग्नासाठी, हा म्हणून तुम्ही असा फायदा घेताय का? हात काढा, फायदा हात काढा. ए हात काढा कोणाला म्हणती तू? तुम्हाला आज आलीच आणि आज एवढा रुबाब दाखवायचा असेल ना इकडं वर बघ तू, अशा किती आल्यात आणि किती गेल्यात या गाजरे पाटला पशी. अशा किती पण आल्या किती पण गेल्या पण मी येणार नाही. ए हात खाली कर, इकडे बघ 50,000 रुपये मोजलेत, फुकटच नाही दिलेत 50,000. तुमच्या इथं असलं काम करण्यापेक्षा ना आम्ही बाहेर जाऊन भीक मागू आणि तुमचे 50,000 ना असे फेकायला येईन माझ्या नवऱ्याला. हात खाली कर, 50,000 रुपये द्यायचंय ना बघ. वर बघ, वर बघ, 50,000 मोजायचे आणि झकमारी करायची तिकडं. तू काय शिकवती ग मला? होय तू काय शिकवती? सोडा ना, ते येड्याला काय कळत नाही. माझ्या ना चांगल्या नवऱ्याचा ना तुम्ही फायदा घेताय पण देवे ना तुम्हाला माफ नाही करणार. ए किती तर गेलेत आणि मी माझा फायदा कसा करतो आणि तुला सोडतो काय? हा अशा किती आल्यात आणि किती गेल्यात म्हणून हा गाजरे पाटील आहे. आवाज बंद कर. ए सुरखे, ए सुरखे काय झालं? हा कशाला घाबरला? कस सांगू मी काय झालं घाबरायला? हा तुमचा तो पाटील आहे ना त्याने माझ्या अंगावर हात टाकला. काय म्हणते मालकानी? ए सुरखे काय बोलते तू? तू खरं बोलतेय का नक्की? खरंच बोलते, माझा अवतार बघा ना तुम्ही. अग तू काय अवतार करून घेतलं? अग पाटील असं का वागलं नाही? तुम्ही ना तुम्ही चला इथून, आपण निघून जाऊ इथून, मला नाही राहायचं इथं, मला भीती वाटते. अग तू म्हणते मालकाने हात टाकला? ऐक आजपर्यंत मला मालक चांगला वाटला, आपल्या लग्नासाठी 50,000 रुपये त्यानं दिलं आणि तू म्हणते हात टाकला, या मालकाला सुट्टी नाही. अगं नोकर म्हणून मी याच्या रानात कष्ट करतोय राबतोय, तुम्ही 50,000 रुपये घेतले म्हणून ते असे बोलतात. नको ना चला ना तुम्ही, मला लय भीती वाटते. नाही सुरखे, मालकाला मी याचा जाब विचारितोच, माझ्या कष्टावरती हा कमवतोय आणि नोकराच्या कष्टावरती हे कमी येत, ह्याला मी सुट्टी देणार नाही. आज मालकाला मी नमुना दाखवतो. नको ना, नको ना, मालकाकडे नको जाऊ ना तुम्ही, चला ना इथून निघून जाऊ ना आपण, मला भ्या वाटते. अगं तू या सारख्या अशा किती आया बहिणी ह्या शेतात काम करतात ग, तुम्हाला जर त्यांनी काय केलं तर. अगं तुझ्या हात टाकलाय, उद्या हे कुणाव बी हात टाकाय बसलाय सुरखी. मला बाकीच काय माहित नाही, तुम्ही चला इथून. असं म्हणते बरं, गप कोणाला सांगू नको. हा चल तू, ह्याचा मी काटा बरोबर काढतोच, चल.